नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल घाडगे, नायब तहसीलदार. 2020 माझा रिझल्ट होता आणि आत्ता 2022 साली माझी जॉईनिंग झाली आहे आणि सध्या मी ठाणे या जिल्ह्यात कार्यरत आहे. माझी ओळख करून द्यायची म्हटलं तर माझं ग्रॅज्युएशन हे फार्मसी विषयात झालं आहे. त्यानंतर मी दोन कॉर्पोरेट कंपन्यामध्ये जॉब केला आहे टोटल 3 ते 4 वर्ष आणि 2016-17 सालापासून मी या परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. सुरुवात तर पहिल्यापासून करायचीच होती पण मग जॉब केला होता 3-4 वर्ष आणि त्यामुळे मग थोडं असं वाटलं होतं की आता अभ्यास होईल की नाही आपल्याकडून. तर मग त्यामुळेच नेरूळ येथे लक्ष अकॅडमी येथे मी हा क्लास जॉईन केला होता आणि त्या माध्यमातून मी माझ्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि 2019 साली परीक्षा देऊन 2020 साली रिझल्ट लागला आणि त्या परीक्षेत मला नायब तहसीलदार हे पद मिळालं आहे. मी तुम्हाला 3 ते 4 मुद्द्यात कोणत्या गोष्टी तुम्ही कराव्यात आणि ऑफकोर्स त्या दृष्टिकोनाने कोणत्या गोष्टी तुम्ही टाळाव्यात या गोष्टींबाबत तुम्हाला थोडंसं सांगण्याचा माझा हा मोटिव आहे. फर्स्ट थिंग टू डू आणि दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट इज PYQ ॲनालिसिस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. तुमचं मागच्या ज्या काही परीक्षा आहेत 13 ते आत्ता जी 22 पर्यंत परीक्षा झाली हे होणं तुमच्याकडून अपेक्षित आहेच. त्यातल्या त्यात मागच्या 3 ते 4 वर्षात जे काही राज्यसेवेने पेपर टाकले आहेत किंवा पेपर आले आहेत राज्यसेवेचे त्यांचं तुमचं इन डेप्थ ॲनालिसिस झालं पाहिजे. विषयानुरूप प्लस ओव्हरऑल ट्रेंड काय आहे, कशा प्रकारचं आयोग प्रश्न टाकतं आहे. सांगितल्याप्रमाणे मगाशी की इकॉनॉमिक्सवर ज्या प्रकारचे नीती अहवाल जो काही पब्लिश नीती अहवाल करतो त्या अहवालामधले डेटा टाकले त्यांनी, जे काही भारताची आर्थिक पाहणी असते त्याबद्दल मेन्सला आणि प्रीला पण क्वेश्चन टाकायला सुरुवात केली. पहिले पण प्रश्न यायचेच पण आता डायरेक्टली प्रश्न यायला लागलेत आणि बऱ्यापैकी तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुमचे कव्हर झालेले पाहिजेत आणि या PYQ ॲनालिस केल्यामुळे एकतर तुमचा विषयाचा आवाका तो निश्चित होतो आणि दुसरं म्हणजे तुमचं जे काही तुमचा अभ्यास झाला नाही आहे किंवा तुम्ही आता भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की 2 ते 3 महिने राहिले तर पूर्ण पुस्तकं वाचून होणार नाही, तर काय अपेक्षित आहे की मग PYQ माध्यमातून तुमचा एकतर सिलेबस कव्हर होईल आणि तुम्हाला त्या विषयांचा आवाका पण तुमचा निश्चित होईल, ते अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे रिव्हिजन. MPSC ची एक्झाम देताना रिव्हिजन इज द की. रिव्हिजन तुम्ही करत नसाल तर तुम्ही अभ्यास करत नाही आहात असं मानलं जाईल. मेन म्हणजे एक्झामच्या पूर्वीचा 1 महिन्याच्या आधी कोणतेही नवीन पुस्तक न वाचता जे काही तुम्ही मागच्या 6, 7, 10 किंवा मागच्या 2-3 महिन्यात जे काही केलं तेच परत तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे नोट्सच्या माध्यमातून, प्रिव्हियस इयर प्रश्नांच्या माध्यमातून आणि प्रश्न सॉल्व्ह करून. तिसरा त्याला लागून असलेला मुद्दा म्हणजे तुम्ही हे बघा ही परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्ह, यामध्ये तुमच्याकडून प्रश्न म्हणजे बेसिकली 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन तुम्ही मार्क होतोय, कोणता करेक्ट ऑप्शन तुम्ही मार्क करताय त्याच्यावर ही सर्व परीक्षा तुमचे मार्क्स अवलंबून आहे. तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते प्रॅक्टिस कसं होईल, जेव्हा तुम्ही स्वतः टेस्ट सिरीजच्या माध्यमातून किंवा जे काही तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करताय किंवा मग मार्केटमधले जे काही झेरॉक्स सेंटरवरही तुम्हाला जे काही पेपर मिळत आहेत विविध क्लासेसचे ते तुम्ही जमा करून ते वाचू ते सॉल्व्ह करा. यामध्ये ॲटलिस्ट तुमचे 10 ते 12 पेपर तुमच्या हातून सॉल्व्ह झाले पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला एकतर जे काही फिअर असतं एक्झामचं की मला किती आठवतंय आणि मी काय काय कोणत्या कोणत्या बाबी विसरतोय ते तुम्हाला लक्षात येईल, ते अतिशय महत्त्वाचं आणि तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल बऱ्यापैकी. तर ते अशी अतिशय महत्त्वाचं आहे रिव्हिजन प्लस तुमचे PYQ ॲनालिसिस प्लस तुमचं तुम्ही ॲटलिस्ट एक प्रॉपर जर आयोगाचा 100 प्रश्न आणि 200 मार्काचा पेपर तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे, ॲटलिस्ट 10 ते 12 पेपर तुमचे असे सॉल्व्ह झाले पाहिजे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. ती चौथा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, मागच्या 2021 पासून CSAT क्वालिफाईड आहे, MPSC ने क्वालिफाईड केलं आहे राज्यसेवेसाठी आणि बाकी तुमच्या ग्रुप B ग्रुप C ला तर CSAT म्हणजे 15 मार्काचा CSAT तुम्हाला येतच, मॅथ्स लॉजिक रिजनिंग. तर यामध्ये काय महत्त्वाचं आहे की CSAT ला दुर्लक्ष करून चालणं, जरी क्वालिफाईंग असला तरी दुर्लक्षित झालं नाही पाहिजे तो विषय. तुमच्याकडून काय अपेक्षित आहे CSAT साठी, एक तर मागच्या 5-6 वर्षातले जे काही पेपर आहेत ते सॉल्व्ह करा, तुम्हाला पॅसेज कसा सॉल्व्ह करायचा आहे, तुम्हाला बेसिकली 68 ते 70 मार्क मिळवायचे 200 पैकी, तर ते तुम्ही कसे मिळणार, तर तुमचा स्ट्रॉंग पॉईंट तुम्हाला पॅसेज चांगले येतात तर पॅसेजवर भर द्या, गणित थोडे जमत असेल थोडी बेसिक प्रॅक्टिस करा, तुमचा स्कोर 100-120 पुढे गेला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की उगाच निगेटिव्ह मार्क होऊन मग तो 70 डिस्क्वालिफाईड नाही आला पाहिजे तुम्ही CSAT मध्ये. जीएस चांगले केलं आणि CSAT केलं नाही त्यामुळे पेपर थोडासा अवघड गेला आणि तो मग कॉन्फिडन्स लूज व्हायला नको CSAT मध्ये, ते अतिशय महत्वाचे. तर ॲटलिस्ट मागच्या 5-6 वर्षात जे काही PYQ आहेत CSAT चे ते पूर्णपणे सॉल्व्ह करा बस, CSAT साठी दॅट इज मोर देन इनफ.
या 3 ते 4 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या या व्हिडिओच्या माध्यमातून। लक्ष अकॅडमी 18 वर्षापासून यूपीएससी एमपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी संस्था। ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस उपलब्ध। ब्रांचेस मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे।